नमस्कार, आजच्या भागामध्ये आपण तुमच्या शरीरामध्ये जर युरिक ॲसिडची लेवल वाढलेली असेल तर तुम्हाला प्युरिन्स असलेले पदार्थ कमी प्रमाणात खायला सांगतात किंवा बंद करायला सांगतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लो प्युरिन फूड बघूया, म्हणजे कुठले पदार्थ तुम्ही आहारात घेतले पाहिजे आणि कुठले पदार्थ टाळले पाहिजे ते बघूया. लो प्युरिन फूड कुठलं आहे ते बघूया. अनपॉलिश्ड राईस, बार्ली, होल ग्रेन्स, फ्रेश सीझनल लोकल फ्रुट्स, फ्रेश सीझनल लोकल भाज्या, सगळ्या प्रकारची फळं, गाईच्या दुधापासून बनवलेलं दही आणि ताक, टोफू आणि अंडी हे पदार्थ तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. ओट्स, गहू, मशरूम, फ्लॉवर, पालक, मटार, ॲस्पॅरगस म्हणजे शतावरी, राजमा सुकवलेले आणि फ्रेश मटार, बीन्स आणि डाळी आणि कडधान्य याच्यामध्ये मॉडरेट म्हणजे मॉडरेट प्रमाणामध्ये प्युरिन्स असतात. तर हे पदार्थ हद्दपार न करता कमी प्रमाणात घ्या, व्यवस्थितरित्या शिजवून भिजवून मग खा. आणि जर तुम्हाला गाउट असेल तर बंद करावे असे पदार्थ कुठले आहेत ते बघूया, म्हणजे हाय प्युरिन फूड कुठलं आहे ते बघूया. सगळ्या प्रकारचे अल्कोहोल, रेड मीट, बीफ, पोर्क, लॅम, सी फूड, ऑर्गन मीट, शुगरी ड्रिंक्स आणि सगळ्या प्रकारचं पॅकेज्ड फूड, मैदा आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ हे पूर्णपणे बंद करावे.